नमस्कार, आपण ईमेल स्क्रिप्ट कशी बनवायची ते शिकणार आहोत। विशेषतः यूजरला वेबसाइटवर रजिस्टर करताना यूजर रजिस्टर झाला आहे हे कळवणारा ईमेल कसा पाठवायचा। सेंड मी एन ईमेल ही स्क्रिप्ट बनवून हे करू। हा HTML फॉर्म असेल ज्यामध्ये आपण विषय आणि मेसेज लिहू शकतो आणि दिलेल्या ऍड्रेस वर पाठवू शकतो। त्यासाठी ऍड्रेस व्हेरिएबल बनवू। मी येथे माझा हॉटमेल ऍड्रेस टाइप करत आहे। मी माझे हॉटमेल पेज उघडत आहे। इनबॉक्स वर क्लिक केल्यावर माझ्याकडून काहीही ईमेल नाही हे दिसेल। या क्षणी कोणताही नवीन ईमेल नाही। हा ऍड्रेस माझ्या ऍड्रेस व्हेरिएबल मध्ये आहे। त्याला टू नावाने रीनेम करू। हे पाठवण्यासाठी मेल फंक्शनचा वापर करू। येथे फ्रॉम आणि सब्जेक्ट असेल। ईमेल फ्रॉम PHP अकॅडमी हा ठरवलेला सब्जेक्ट असेल। सबमिट करण्यासाठी HTML फॉर्म हवा आहे। मी एक सेल्फ सबमिशन फॉर्म बनविणार आहे। येथे काही HTML कोड लिहू। सेंड मी एन ईमेल .php सहित हा फॉर्म पेज वर सबमिट होईल। आपली मेथड पोस्ट ही असणार आहे। येथे फॉर्मचा शेवट करू। यूजर येथे दिलेल्या ईमेल ऍड्रेस वर काहीही लिहून पाठवू शकतात। तुम्ही यास अकाउंट मधून घेऊ शकता। फॉर्म बनवताना तुम्ही सांगू शकता की तुम्हाला या विशिष्ट ऍड्रेसला मेल पाठवायचा आहे। हे आपले सेंड मी एन ईमेल स्क्रिप्ट आहे। तुमच्या वेबसाइटवर हा ईमेल ठेवलेला असेल। आता आपण टेक्स्ट इनपुट लिहू। हे मला ईमेल पाठविणाऱ्या व्यक्तीचे नाव असेल। आपल्याकडे नेम नावाचे आणि टेक्स्ट टाइपचे इनपुट आहे। आपण मॅक्स लेंथ आतासाठी 20 घेत आहोत। याच्या खाली आपण टेक्स्ट एरिया बनवू। येथे टेक्स्ट एरिया टाइप करून तो असा बंद करा। त्याला मेसेज असे नाव द्या। येथे पॅराग्राफची सुरुवात आणि येथे शेवट करू। येथे खाली सबमिट बटन बनवू ज्याची व्हॅल्यू असेल सेंड। किंवा सेंड मी दिस। जर येथे येऊन आपण हे पेज निवडले, ही नावासाठी आणि ही मेसेजसाठी दिलेली जागा आहे। येथे नेम आणि येथे मेसेज असे लिहू। आता हे नीट दिसत आहे। आपल्याकडे नेम बॉक्स आणि मेसेज बॉक्स आहे। या बटणावर क्लिक केल्यावर ईमेल पाठवला जाईल। प्रथम आपण PHP कोड मध्ये हे सबमिट बटन प्रेस झाले आहे का ते तपासू। त्यासाठी इफ स्टेटमेंट कंसात आहे आणि कंडिशन ट्रू असेल तर काय करायचे ते या कर्ली ब्रॅकेट्स मध्ये असेल। आपली कंडिशन या कंसात असेल। सबमिट बटणाचे पोस्ट व्हेरिएबल ही आपली कंडिशन असेल। जोपर्यंत सबमिट बटणाला व्हॅल्यू आहे, येथे स्पेलिंग चुकले आहे। सबमिट बटन दाबल्यावर त्याच्याकडे सेंड मी दिस ही व्हॅल्यू असेल। याचाच अर्थ फॉर्म सबमिट झाला आहे कारण बटन दाबले गेले आहे। आता येथे आत मध्ये फॉर्म मधील डेटा घ्यायचा आहे। तो म्हणजे फॉर्म सबमिट केल्यावर ईमेल पाठविणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि ते नाव या फील्ड मध्ये आहे ज्याचे नाव नेम आहे। तसेच आपल्याकडे मेसेज आहे। ही व्हेरिएबलची रचना
आपण पुन्हा सहज बनू शकतो आणि येथे मेसेज लिहू. हे तपासण्यासाठी आपण नेम एको करू आणि मेसेज त्यामध्ये कॉन्कॅटिनेट करू. हे तपासून पाहू. येथे एलेक्स टाइप करा आणि येथे हाय देयर टाइप करा. सेंड मी दिस क्लिक केल्यावर एलेक्स आणि हाय देयर मिळेल. आपला फॉर्म डेटा योग्य प्रकारे सबमिट झाला आहे. पुढील भागात हे व्हॅलिडेट करणे आणि हा मेल दिलेल्या ईमेल आयडी वर यूजरला कसा पाठवायचा ते पाहू. पुढच्या पाठात भेटू. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. धन्यवाद.